अच्छा कसला शोध करायला आवडेल तुम्हाला? उडणारा मनुष्य खाली त्याला चालीन चालीन कंटाळ येतो ना, म्हणून असं एकदम पटकन जाण्यासाठी तिकडे हौसेने जाण्यासाठी गावाला कसं जातात आपण गाडीतनं जातो, गाडीला एक तास लागतो, परत दिवसभर जातो आपण गाडीतून बसून, त्यात कंटाळ येतो, पटकन गावाला जावं वाटतं तेवढं. अशी एक मशीन पाहिजे, अशी एक मशीन बनवली असती तर म्हणजे त्यात लाल बटन पाहिजे होतं, ते लाल बटन दाबलं ना मग कोणती पण बेडरूम यायला पाहिजे होते. म्हणजे आम्हाला ती झोप आहे ती घरी जाऊन झोपते गाडी. अरे मला मम्मी झोपली नाही सांगते सांगते मला असं वाटतं की पॉकेट आहे ना, म्हणजे एक पॉकेट जादूचं की त्याच्यामधून आहे ना जेवढे पाहिजे तेवढे पैसे काढू शकतो, पण त्याच्यामध्ये ना कधी पैसे संपलेत नाही पाहिजे. अच्छा. कारण की आजकाल पैशाची गरज आहे आणि महागाई पण लय वाढली, खाऊस लय वाटतं लहान मुलांना. चॉकलेट आणि डेअरी मिल्क. अच्छा आता तुम्हाला शाळेमध्ये काय शिकायला आवडेल? पहिल्या काळात काय काय गोष्टी घडल्या त्या बघायला आवडतात. म्हणजे माणूस जेव्हा कसा माणूस तयार झाला आणि काय काय त्याने बनवलं, कसे वस्त्र बनवते, मला रांगोळी असे संगीत कला नृत्य अशा कोणत्या कोणत्या स्पर्धेत भाग घ्यायला मिळतो, जसे मनाचे श्लोक परत खो खो कबड्डी. आता आपलं जे वातावरण आहे एन्व्हायरमेंट म्हणतात त्याला प्रोटेक्ट कसं करायचं, म्हणजे त्याचं संरक्षण कसं केलं पाहिजे? झाडे लावली पाहिजे, वृक्ष तोडणी केली पाहिजे. आत्ताच्या काळात माणसे ना झाडं तोडून मोठमोठे कारखाने बांधतात आणि पूर्वीच्या काळात माणसाकडे हत्यारे नव्हती म्हणून झाडं काय कापूस ते पर्यंत मला तर वाटतं मी त्याच जगत राहावं. आयपॅड नोटपॅड वगैरे बघितलं ज्याच्यामध्ये आपण टच स्क्रीन असं ज्याच्यामध्ये आपण बोटांनी हे केलं तर त्याच्यामध्ये ना म्हणजे आपल्याला जगणे देत असेल ना तर त्याच्यामध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी ते काहीतरी असतं त्याच्यासाठी, अजून आपल्याला कुठली उत्तर पाहिजे ती पण असतात त्याच्यामध्ये. फेसबुकवर ऑन फेसबुक असतो, नेट असतो, त्याच्यावर आपल्याला माहिती मिळू शकते. अच्छा. मी काल गेलेला चालू इंटरव्ह्यू. आम्ही पण केलं. कुठे? चित्र काढत बसली आणि बोलते इंटरव्ह्यू. आम्ही केलेला चालू. काय केलेलं सांग. ट्राय अगेन ते म्हणाले म्हटले चालू नव्हतं. काय काय दिलेलं काय तिथे ट्रायगेनचं आहे ना बटन. जर का तुमच्याकडे खूप पैसे असतील तर तुम्ही त्याचं काय कराल? पैसे खर्च कर व दुसऱ्यांना त्यांच्यासाठी लागले तर आपण द्यावे त्यांच्यासाठी. अच्छा. दुसऱ्यांना मदत करावी, जे आपल्याकडे जे पैसे आणि ते मागायला आले तर त्यांना त्याचे पैसे द्यावे. अच्छा. गरिबांना व्यक्तींना मदत करू. मी बंगला बांधेन, अजून जी गरीब आहेत ना त्यांच्यासाठी आहे ना म्हणजे छोटं जरी असलं की मी आहे ना स्वतःच्या पैशाने एक आहे ना त्यांच्यासाठी आहे ना एक चाळ निर्माण करेन, त्याच्यामध्ये जी गरीब आहे त्यांना राहायला आणि त्यांना अन्न वाटप करेन.